नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं डबल वेकेंड मध्ये आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की जलसंपदा विभाग म्हणजे WRDच्या या ठिकाणी मागील ज्या 2018 मध्ये फॉर्म भरले होते त्यांच्या परीक्षेचा दिनांक ह्या ठिकाणी घोषित झालेले आहे। त्यामुळे आपल्या आरोग्य विभागाची भरतीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या तारखा या ठिकाणी अंदाजित मला लागलेल्या माहितीनुसार या ठिकाणी साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अगोदर किंवा जलसंपदा विभागाच्या नंतर या ठिकाणी ही परीक्षा होण्याची या ठिकाणी काय चान्सेस आहेत। जिल्हा परिषद बद्दल बोलत आहे मी, ग्रुप सी आणि ग्रुप डी बद्दल बोलत नाही। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अजूनही तुमच्या परीक्षेची तयारी केली नसेल तर या ठिकाणी तुम्ही परीक्षेची लवकरात लवकर या ठिकाणी तयारी करा, जेणेकरून तुमचं जे आरोग्य विभागामध्ये जाण्याचं, देशाची सेवा करण्याचं, महाराष्ट्राची सेवा करण्याचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी तुमचं काय नक्की पूर्ण होणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे बऱ्याच जणांना माहीत आहे, तरी सुद्धा काही जणांना या ठिकाणी माहीत नसल्यामुळे किंवा कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकला या ठिकाणी आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे हे माहीत नसल्यामुळे या ठिकाणी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आशा करतो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असेल। या ठिकाणी अजूनही एक विनंती आहे, सॉरी अजूनही एक तुम्हाला सूचना आहे की तुम्हाला कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे असं तुमचं मत असेल त्या व्हिडिओ त्याची तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की त्या विषयावर का तुम्हाला व्हिडिओ बनवून दिल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की आरोग्य विभागासाठी 60 आणि 40 रेशो असतो। किती? 60 आणि 40 रेशो असतो। या 60-40 रेशोनुसार या ठिकाणी जनरल नॉलेज, इतिहास, भूगोल सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न 60 मार्काचे असतात। याच्यामध्ये मॅथ असते, रिझनिंग असते 15 प्रश्न, नंतर दुसरा विषय या ठिकाणी आहे मराठी, मराठी तुम्हाला असतात या ठिकाणी 15 प्रश्न, तिसरा विषय या ठिकाणी इंग्रजी, इंग्रजीचे या ठिकाणी असतात 15 प्रश्न, आणि चौथा विषय या ठिकाणी तुमचा जीके, जीकेचे तुमचे असतात 15 प्रश्न। तर मित्रांनो, या ठिकाणी 15 प्रश्न 30 गुण 15 प्रश्न 30 गुण 15 प्रश्न 30 गुण 15 प्रश्न 30 गुण। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती आहे की हे या ठिकाणी 60 प्रश्न येतात। 60 प्रश्न म्हणजे टोटल किती? 60 प्रश्न 120 गुण येतात। मात्र या 120 गुणांचा अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायचा, कसा करायचा, कमी टाइमात जास्तीत जास्त अभ्यास करायचा, कारण की प्रश्न 15, विषय एवढा मोठा मराठी, प्रश्न 15, विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 15 प्रश्न, तर यातील महत्त्वाचे टॉपिक कोणते, यासाठी योग्य पुस्तकं कोणती वाचणं आवश्यक राहील याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मराठी व्याकरणसाठी, सॉरी मॅथ आणि रिझनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी दोनच लेखकाचे मी पुस्तकं सुचवणार, मात्र त्याच्यासाठी आहे राणे सर, पंढरीनाथ राणे यांचं एक पुस्तक आहे आणि सतीश वशे यांचं पुस्तक आहे, दोघांचेही गणिताचे, दोघांचे बुद्धिमत्ताचे प्रश्न या ठिकाणी आहेत। मात्र यातले कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी मी स्पेशल गणिताचा अभ्यास आरोग्य विभाग भरतीसाठी कसा करावा तो व्हिडिओ नक्की बनवणार आहे, तो तुम्ही पहा। म्हणजे त्यात तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन तसंच त्यात कोणत्या प्रश्नावर, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आले ते मी त्या ठिकाणी सांगणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मॅथ रिझनिंगसाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे राणे आणि वसे सर, तसे या ठिकाणी तुम्ही कोकिळा प्रकाशांचं ते सुद्धा वापरू शकता। आणि मित्रांनो, हे सगळं तुम्हाला दोन राणीचे, गणितचं राणेचं, गणितचं वसेचं, गणित गणितचं वसे या ठिकाणी राणेचं, गणित बुद्धिमत्ता राणे वसे, म्हणजे चार चार पुस्तकं जर वापरायचे नसतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण गणित बुद्धिमत्ताचे अत्यंत शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत, त्या नोट्स तुम्ही या नंबरवर काय मेसेज करून त्या ठिकाणी घरपोच मागवू शकता। दुसरी गोष्ट मित्रांनो, मराठी व्याकरण, मराठी व्याकरणसाठी वन अँड ओनली या ठिकाणी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे। ज्यांच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक नसेल त्यांनी आजच मार्केटमध्ये जा किंवा आपली www.osdeco.com या वेबसाईटवर घरपोच फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवर जर त्या ठिकाणी एक ऑर्डर केली 200 रुपयाची तर 50 ते 70 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी डिलिव्हरी चार्ज लागतो, मात्र आपल्या वेबसाईटवर तुम्ही एक पुस्तक जरी मागवलं तरी फ्री डिलिव्हरी आपण देतो, तर येथे जाऊन तुम्ही मागवू शकता। दुसरी गोष्ट मित्रांनो, तिसरा विषय इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्याकरणसाठी तुम्हाला या ठिकाणी वन अँड ओनली बाळासाहेब शिंदे या ठिकाणी फक्त यांचंच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, बाकी कोणाचंही मार्केटमध्ये पुस्तक नाही। आणि जर वाचरायची इच्छा जर झाली तर मग तुम्ही MJ शेख सरांचं वापरू शकता, आणि त्यांचंही वापरायची इच्छा जर नाही झाली तर मग पाल अँड सुरीचं वापरू शकता, मात्र चौथं पुस्तक जर तुम्ही या ठिकाणी वापरलं तर तुम्ही खड्ड्यात गेले समजा। तर या ठिकाणी मित्रांनो, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे 200 रुपयाचं, हे 2-2.5 रुपयाचं पुस्तक आहे। 2-2.5 रुपयाच्या पुस्तकासाठी तुमच्या हातातले मार्क जाऊ देऊ नका, यूट्यूबवर शिक्षण होत नसते, पुस्तकं तुम्हाला वाचणं आवश्यक आहे, ठीक आहे। नंतर या ठिकाणी जीके, जीकेसाठी 15 प्रश्न येतात आणि 30 गुण येतात, मात्र जीके लय अवघड आहे। मराठी जीकेमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे, रसायनशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे,
समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र, राज्य घटना, पंचायत राज असे भल्ले मोठे ज्या ठिकाणी विषय आहेत। मात्र याच्यासाठी तुम्हाला एकच पुस्तक आहे, ती आहे तात्याचा ठोकळा। आणि तात्याचा ठोकळा जर तुम्हाला वाचणं जीवावर येत असेल किंवा तुम्हाला एवढा मोठा तात्याचा ठोकळा झाला, एवढा ठोकळा जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर मित्रांनो या ठिकाणी, किंवा तुमचा अभ्यास झाला असेल, आता तुम्हाला रिव्हिजन करायचे, तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही जॉब करत आहे, तुम्ही नोकरीवर आहे, तुमच्याकडे टाइम 4-5 तास आहे दिवसातला, 5 तास तुम्ही इंग्रजी वाचणार, मराठी वाचणार का जीके वाचणार, तर हे जर तुम्ही वाचू शकत नसाल तर मित्रांनो या ठिकाणी आपण 10,000 वनलाइनर नोट्स, या ठिकाणी जीकेच्या 10,000 वनलाइनर नोट्स जीकेच्या आपण तयार केलेल्या, त्या तुम्ही मागवू शकता। तुम्हाला डेमो फाईल जर पाहायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला डेमो फाईल पाठवेल, पटलं तर तुम्ही घ्या, नाही तर घेऊ नका। पण मी या ठिकाणी सजेशन करेल की ते पहिले तर सजेशन करेल ठोकळा वाचा, वेळ नसेल तर नोट्स वाचा, किंवा आता अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन करायची आहे, वेळ कमी आहे, नोट्स वाचा, ठीक आहे। नंतर या ठिकाणी मित्रांनो जीके झालं, आता या ठिकाणी आपण टोटल 120 गुणाचा अभ्यासक्रम आणि पुस्तकं या ठिकाणी पाहिले। प्रत्येक विषयानुसार अभ्यास करायचा मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे, किंवा तुम्ही जे मला कमेंट करसाल, तुम्ही जे कमेंट करसाल त्याचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे। तसेच मित्रांनो या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं वाटतंय की बाबा या ठिकाणी आपला अभ्यास झाला नाही, मागच्या परीक्षेत आपले 10-20 मार्क कमी पडले, तर यावेळेस मित्रांनो ती वेळ येऊ द्यायची नाही, ती वेळ तुम्ही सुद्धा येऊ द्यायची नाही, रडायची पाळी आणायची नाही, अगोदरच अभ्यासाच्या तयारीला लागा। मी तुम्हाला त्यासाठीच खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे। या ठिकाणी मित्रांनो प्रश्न उरला तुमचा 40 गुणाचा, प्रश्न किती गुणांचा उरला, 40 गुणांचा। 40 गुणांसाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या सेक्टरमध्ये जे पण शिकले विषयाचं ज्ञान त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न येणार आहेत। मात्र तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये जर पुस्तक पाहिजे असेल तर या ठिकाणी तांत्रिक डायरी पुस्तक आहे, मात्र लक्षात ठेवा या पुस्तकामध्ये एकच केलेलं आहे, अपडेटेड गोष्टी नसल्यामुळे या ठिकाणी आपण तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे आपण 5,000 वनलाइनर तांत्रिक प्रश्न तयार केले। किती? 5,000 वनलाइनर एका शब्दात। अ जीवनसत्व कशामध्ये आहे? पालक। बेराबेरी रोग कशामुळे होते? ब जीवनसत्वाचा अभाव। मूर्धूस रोग कशामुळे होते? क जीवनसत्वाचा अभाव, सॉरी ड जीवनसत्व, असे फक्त या ठिकाणी डी, म्हणजे एवढे शॉर्ट आपण 5,000 प्रश्न बनवले आहेत की जस्ट तुम्हाला परीक्षेत विचारलेले आहेत आणि मागील कितीतरी परीक्षेमध्ये त्यातलेच प्रश्न विचारलेले आहेत, त्यातले प्रश्न हे नेहमी रिपीट होतात, असे वनलाइनर प्रश्न या ठिकाणी आहेत। या ठिकाणी तुम्ही हे घरपोच जाऊन मागवू शकता, या ठिकाणी याची किंमत काही जास्त नाही, 170 रुपये किंमत आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण आरोग्य विभागाचे जे तुमचे 40 प्रश्न येतात, या 40 प्रश्नासाठी आपण 5,000 MCQ तयार केलेले आहेत। कोणते? 5,000 तांत्रिक MCQ तयार केलेले आहेत, की जे 5,000 तांत्रिक MCQ तुम्ही घरपोच मागून पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता। मित्रांनो वेळ तुमच्या हातात आहे, वेळ तुमच्या हातात आहे, अजूनही हे वेळ तुम्ही गमावू नका, आजच अभ्यासाचा लागा, पटलं तर नोट्स मागवा। नोट्सचं काही मी मार्क याच्यासाठी आलेलं नाही आहे, मात्र तुमचा अभ्यास करा, अभ्यासाचं नियोजन आखा, प्रत्येक पेपरला किती वेटेज आहे ते ठरवा आणि या ठिकाणी यश मिळवा। बाकी काही समस्या असतील 10 नंबर माझा आहेच। या ठिकाणी ज्यांना आरोग्य विभागाचा ग्रुप जॉईन करायचा असेल टेलिग्रामचा, त्यांच्यासाठी लिंक देतो @arogyavibhag_chat, आरोग्य विभाग _chat हा देतो। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर माझा नंबर दिलेला आहेच, त्याबद्दल काही विषय नाही। दुसरी गोष्ट, ज्यांना या ठिकाणी सराव पेपर पाहिजे असतील, सराव पेपर सुद्धा या ठिकाणी आपण मित्रांनो सोल्युशन सहित तयार केलेले आहेत। आरोग्य विभागाचे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि सोल्युशन सहित गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सगळं ते तुम्ही घरपोच मागवू शकता। आणि आपली या ठिकाणी तांत्रिकची बॅचेस सुद्धा चालू आहेत, त्या बॅच तुम्ही सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता। बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, त्या ठिकाणी हे जे सर्व तुम्हाला विषय सांगितले सगळ्या विषयाच्या नोट्स त्या फ्रीमध्ये असतील, फक्त घरपोच नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप आणि जॉईन करू शकतात। आणि आजच्या आज या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे तुमच्या हातात ठेवून पक्कं करू शकतात। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।